टॉक या चैनल वर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्र होय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई चे पेपर ज्या टाइम टेबल विषयी पेपर कधी होतील ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। काही जण विद्यार्थी कमेंट करत आहेत की MSBTच्या पेपरविषयी खाली सांगा जरा इन्फॉर्मेशन अपडेट। तर सगळ्यांना सांगू इच्छितो की UGCची जी गाईडलाईन्स आहे ते जुलैमध्ये होणार आहेत पेपर आणि जूनमध्ये सुट्टी आहे तुम्हाला। तर जूनमध्ये असं जर UGCची गाईडलाईन ह्यामुळे असे केले आहे की जुलैमध्ये पेपर, कारण की जूनमध्ये जवळजवळ कोरोना संपेल आणि तुमचे जुलैमध्ये पेपर असतील। सध्या तरी असे गाईडलाईन्स फॉलो करत आहे जवळजवळ सगळ्या युनिव्हर्सिटी आणि तुमचे महाराष्ट्र स्टेट जे जवळजवळ सांभाळत असते MSBT, तेही या UGCच्या गाईडलाईन्सनुसारच पेपर टाइम टेबल कंडक्ट करू शकते। सध्या आता 1-2 तासाखाली मीडिया रिपोर्ट आली होती की उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत महाराष्ट्र राज्याचे, यांनी अशा इन्फॉर्मेशन सांगितले आहे की येत्या 2 ते 3 दिवसात जवळजवळ MSBTचे टाइम टेबल ही तुमच्या वेबसाईटवर येऊन जाईल, डिक्लेअर्ड होऊन जाईल असं इन्फॉर्मेशन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। बस आता ज्या दिवशी टाइम टेबल येईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन। 2 ते 3 दिवसात त्यांनी असं म्हटलं आहे की टाइम टेबल येऊन जाईल। ही होती आहे टाइम टेबल विषयी इन्फॉर्मेशन। आता दुसरी तुम्हाला मी गोष्ट सांगू इच्छितो, टाइम टेबल हॉल तिकीट तर आलेलं आहे। जर समजा कोरोना व्हायरस जर 31 मेच्या आधीच संपलं तर तुमचे जूनच्या एंडिंगलाच तुमचे पेपर स्टार्ट होतील। जर कोरोना व्हायरस जर जूनमध्ये संपलं तर जुलैमध्ये तुमचे पेपर होतील। आता ती कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या रुग्णावर आहे की कोरोनाचे रुग्ण कधी कमी होतील। जर जास्तीत जास्त UGCच्या गाईडलाईन्सनुसार जर जुलैमध्ये तुमचे पेपर फिक्स आहेत, आणि जर कोरोना व्हायरसचे जे रुग्ण लयच कमी झाले सध्या इथून जर कमी झाले 31 मेपर्यंत तर तुमचे जुलै जूनमध्येच पेपर होऊन जातील। कारण की जून महिना हा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे ह्यामुळं। आणि दुसरी महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही टाइम टेबल आणि पेपर विषयी विचार करू नका, तुमचे कधी ना कधी पेपर होणारच आहेत। याचा विचार असा करा की तुम्ही फक्त आणि फक्त हे जे तुम्हाला टाइम आहे हा टाइम तुम्हाला महत्त्वाचा टाइम आहे। तुम्ही जे फायनल इयरला आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जेवढा तुम्हाला टाइम मिळेल तेवढा तुम्हाला फायद्याचा आहे, तुम्ही स्टडी करा। कारण की तुम्हाला आता जर स्टडी केलो तर तुम्हाला पुन्हा इंजिनिअरिंगला जाण्यासाठी खूप फायदा होऊन जाईल। तुमचे सगळे सब्जेक्ट विषय निघतील, जे YD स्टुडंट आहेत त्यांचे पण सब्जेक्ट निघू शकतात चांगला अभ्यास केला तर। अजून 1 ते 1.5 महिना आहे तुम्हाला पेपरसाठी, इथून जरी अभ्यास केला तर तुमचे सगळे सब्जेक्ट निघू शकतात। असा विचार करू नका की पेपर कधी होतील, असा विचार करा की माझे सगळे विषय निघतील। जर तुम्ही फक्त आणि फक्त विचार करा विषय माझे कसे निघतील असा विचार करा। काही जण असे विचार करतात की कोरोना व्हायरस आहे येत आहे, रुग्ण वाढत आहेत आणि अभ्यास करायची काय गरज नाही, कोरोना व्हायरसमुळं पेपर होणार नाहीत, असा विचार करू नका। जर समजा कोरोना व्हायरस जरी जास्त झाला तर असं नाही की तुम्हाला प्रमोट करतील की अरे आणू लागेल। प्रमोट जरी केलं तर तुमचे विंटर सेमिस्टरला पेपर होतील, पण तुम्हाला डायरेक्ट पास कोणीही करणार नाही। असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही डायरेक्ट पास होऊ शकता, कधी ना कधी तुम्हाला त्या सब्जेक्टचा पेपर द्यावाच लागतो। मग आज ना उद्या तुम्हाला पेपर द्यावाच लागतो, त्यासाठी तुम्ही इथून जर स्टडी केलात तर तुमचे पेपर त्यात स्टडीचा तुम्हाला फायदा होईल, तुमचे विषय सब्जेक्ट निघतील। आणि खास करून अशा स्टुडंटांना सांगू इच्छितो की जे फायनल इयरला आहेत, ज्यांना थर्ड इयरला आहेत, ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी खूप आणि खूप पर्सेंटेज महत्त्वाचे आहेत। की जे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज तुम्हाला अबोव 65 ते 70 पाहिजेत, तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजला नंबर लागू शकतो। जर तुम्ही जर इथून स्टडी चांगली केलात तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो। अजून काय पाहिजे इन्फॉर्मेशन जे टाइम टेबलविषयी जर तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओच्या पहिल्यांदा की तुमचा जो टाइम टेबल आहे त्या 2 ते 3 दिवसात वेबसाईटवर येईल असं उदय सामंतनं सांगितलेलं आहे, जे उच्च आणि तंत्रशिक्षण महाराष्ट्राचे मिनिस्टर आहेत।
त्यांच्यानुसार टाइम टेबल येऊन जाईल. त्यांनी जे इन्फॉर्मेशन सांगितले आहे त्यानुसार, असं मी काय म्हणायला सांगत नाही. काही जण सांगतील की प्रूफ काय, तर काही जण तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी असं मीडियानुसार जे प्रेस कॉन्फरन्स असते त्या प्रेसमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसात सगळ्या जवळजवळ विद्यापीठाचे टाइम टेबल डिक्लेअर्ड होऊन जातील, असं त्यांचे स्टेटमेंट आहे. तर त्या स्टेटमेंटची तुम्हाला काही गरज नाही. तुम्हाला गरज आहे ते ती फक्त आणि फक्त स्टडीची. तुम्ही फक्त अभ्यास 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 यावरच तुम्ही विचार करा. पेपरविषयी कसलाही विचार करू नका, फक्त स्टडी आपल्या हातात जी आहे ती करा. अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर लवकरात लवकर खाली कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.